जगामध्ये अशी काही मंडळी असतात किंवा नालायक मंडळी असतात की ज्या मंडळींपासून आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणजे आपण सरळ मार्गे काम करतो, वागतो, जगतो, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, कोणाचं नुकसान नाही, काय नाही, आपलं काम भलं, घर भलं, संसार भला, अशा पद्धतीनं जगत राहतो. पण तुमच्यावरती जळणारी, तुम्हाला विरोध करणारी अनेक मंडळी टपून बसलेली आहेत आणि ही मंडळी तुम्हाला संपवण्याचे प्लॅन करत असतात आणि ही मंडळी तुम्हाला बदनाम करण्यासाठी किंवा तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी पार अगदी देव पाण्यात घालून बसलेली असतात आणि ते अशा पद्धतीचे प्लॅन करत असतात. तर अशीच एक घटना मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही घटना फक्त तुम्हाला ऐकायची, या कानानं आणि त्या कानानं सोडून द्यायची अशातला भाग नाही, तर या घटनेतनं फार मोठा बोध आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर ती घटना घडलेली आहे दिल्लीमध्ये. आता दिल्लीमधलं बुराडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे बुराडी म्हणजे पाठीमागं नाही का ते बुराडी सामूहिक हत्याकांड, सामूहिक आत्महत्या वगैरे झाल्या होत्या, तर ते बुराडी. तर त्या बुराडीमध्ये राहणारा एक गुंड होता, त्याचं नाव आहे बंटी. तर हा बंटी आता असंच काहीतरी लपडी छपडी करणारा, दोन नंबरची कामं करणारा, तर तो बंटी आता पोलिसांनी अटक केली होती त्याला आणि तो होता तिहार जेलमध्ये. आता बंटी तिहार जेलमध्ये आहे आणि त्याच तिहार जेलमध्ये दिनेश नावाचा एक प्राणी होता. तो प्राणीसुद्धा लुटमार करणं, चोरीमारी करणं, मारामारी हाणामारी करणं अशा पद्धतीच्या सामाजिक कार्यामध्ये गुंतलेला आणि त्याला पण पोलिसांनी अटक केलेली होती. आणि हा माणूस, याची नववी वेळ होती बरं का त्या तिहार जेलमध्ये यायची, म्हणजे 9 वेळा झालं होतं याला. चोरीमारी करतोय, पोलीस पकडतात, मग सुटतोय, परत पकडतात, असं 9 वेळा झालं. 9वी वेळा आता त्याची तिथं आहे. आणि त्याच्याबरोबर ती त्याचा दुसरा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे धीरेंद्र. हा धीरेंद्र सुद्धा अशाच पद्धतीचा कार्यकर्ता आहे. आणि आता हे दोन, म्हणजे दिनेश आणि धीरेंद्र, हे दोघं मित्र आहेत आणि ह्या दोघांचं भांडण हे बंटीबरोबरती आहे. म्हणजे आता एका बाजूला बंटी, दुसऱ्या बाजूला दिनेश आणि धीरेंद्र, आणि ह्यांच्यामध्ये आहेत वाद, भांडणं, मारामारी, आणि रोज काही ना काहीतरी यांच्यामध्ये मारामारी व्हायची, भांडणं व्हायची आणि मग बाकीची मंडळी त्यांना सोडवायची, अशा पद्धतीनं ते तिहार जेलमध्ये चाललेलं. आणि त्यावेळी ह्या दिनेशनं आणि धीरेंद्रने ठरवलं, म्हणले की या बंटीला धडा शिकवायचा, बंटीची गेम करायची आणि बंटीचं नुकसान करायचं आणि असा काही धक्का द्यायचा की त्याला परत सावरता आलं नाही पाहिजे. आणि त्यांनी त्या जेलमध्येच हे केलं, प्रयत्न करायची सुरुवात केली, पण जेलमध्ये त्यांना काही करता येईना. त्यानंतर या दोघांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर ते जेलच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी संगम विहार या ठिकाणी हे दोघंही प्राणी एकत्र राहायला लागले. पण त्यांच्या डोक्यामध्ये हेच होतं की बंटीला धडा शिकवायचा आहे. आणि मग यांनी काही केलं, त्या बंटीची माहिती काढायला सुरुवात केली. बंटीच्या घरी कोणकोण असतं, बंटीच्या नातेवाईक कोणकोण आहेत, घरामध्ये कोण, त्यांची आर्थिक परिस्थिती काय, म्हणजे ज्या काही डिटेल्स आहेत त्या, की जेणेकरून बंटीला आता, म्हणजे बंटीच्या घरच्यांना पण धडा शिकवायचा आहे. आणि याच्यासाठीचं यांनी फुल टू प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली आहे. एका बाजूला यांचं आता प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीमधलंच आंबेडकर नगर आहे. आणि त्या आंबेडकर नगरमध्ये एक सिक्युरिटी गार्ड राहतो आहे आणि त्या सिक्युरिटी गार्डची पत्नी आहे, त्याची एक मुलगी आहे आणि मुलगी आता तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आणि त्यामुळे आता ती मुलगी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करते, काम शोधण्याचा प्रयत्न करते. तर वडिलांनी पण अनेक ठिकाणी बघितलं मुलीला काही नोकरी लागते का, कारण शेवटी घरचे हालात अत्यंत गरिबीची होती. मग काय झालं, ही जी मुलगी आहे त्या मुलीची अजून एक मैत्रीण होती, तर त्या मैत्रिणीचं आणि कुठल्या तरी एका कंपनीबरोबर ती, म्हणजे तिला माहीत होतं की या कंपनीमध्ये व्हॅकन्सी आहे आणि त्यामुळे मग ह्या मैत्रिणीनं, म्हणजे आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या मुलीची मैत्रीण, त्या मैत्रिणीनं त्या कंपनीवाल्यांशी संपर्क साधला आणि त्या कंपनीवाल्यांना बोलले बाबा की अशी अशी आहे, गरीब मुलगी आहे आणि शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि तिला तुम्ही नोकरी द्या. आता ही जी मुलगी आहे त्या मुलीला सांगितलं की बाबा तुला नोकरी मिळेल, तू जा तिथं मुलाखत देऊन ये. त्यानंतर तारीख आहे 25 फेब्रुवारी 2019 त्या मुलीला त्या कंपनीकडून बोलवण्यात आलं आणि त्या पद्धतीनं मग ही त्या मैत्रिणीनं सांगितलं त्या पद्धतीनं ती आता घरातनं बाहेर पडली. तिनं बायोडाटा घेतलेला आहे, आईवडिलांना सांगितलं की मी नोकरीसाठी चाललेली आहे, कंपनीतनं मला फोन आला आहे, त्यांनी बोलवलं आहे. आणि त्याच्यानंतर ही मुलगी घरातनं बाहेर पडली, बाहेर पडली ती परत आलीच नाही. दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, आईवडील काळजीमध्ये आहेत, मुलीला फोन लावायचा प्रयत्न करतायत, मुलीचा फोन बंद आहे, आता काय करावं त्यांना सुचत नाही आहे. आणि आईवडिलांनी आता त्या मुलीची शोधाशोध घ्यायला सुरुवात केलेली आहे.
आणि त्यानंतर मग पोलिसांकडे गेलेत, नातेवाईकांकडे नातेवाईकांना सांगितलं या पद्धतीनं आता आई वडील काळजीमध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत आणि त्यांच्या पद्धतीनं ते काम करतायत. आणि त्यानंतर साधारण ही गेलेली आहे 25 फेब्रुवारी 2019 आणि तारीख आहे 27 फेब्रुवारी 2019, म्हणजे साधारण 1-2 दिवसानंतर दुपारी 3 च्या दरम्यान सरिता विहारची रेल्वे लाईन आहे आणि त्या रेल्वे लाईनमध्ये एक पोतं पडलेलं होतं. आता रेल्वेची लाईन आहे, त्याच्या बाजूला पोतं पडलं आहे, पण त्या पोत्यामधून थोडं थोडं काहीतरी रक्त आल्यासारखं वाटत होतं. आता हे बघितलं तिथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी, आता ते बघितल्यानंतर आता सुरुवातीला कोणाला काही शंका नाही आली, पण हळूहळू ज्यावेळेस त्यातनं रक्त यायला लागलं आणि त्यातनं थोडासा वास सुटायला लागला, त्यावेळेस मात्र लोकांना शंका आलेली आहे आणि त्या लोकांनी पोलिसांना फोन केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी पोलीस आले, पोलिसांनी ते पोतं उघडून बघितलं तर त्या पोत्यामध्ये एका मुलीचा मृतदेह होता. साधारणपणे 20-25 वर्षाची ती मुलगी असेल. आणि मग तिची तपासणी करायला सुरुवात केली पोलिसांनी, बाबा बॉडीवरती काय खुणा आहेत काय किंवा बॉडीवरती काय म्हणजे तिच्या खिशामध्ये वगैरे तपासणी केली, तर त्यावेळेस त्यांच्या पोलिसांना तिच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की माझ्यावरती 3 जणांनी अत्याचार केलेले आहेत आणि माझा छळ केलेला आहे, माझे व्हिडिओ काढलेले आहेत आणि माझे फोटो काढलेले आहेत आणि या तिघांनी मला मारण्याचा प्लॅन केलेला आहे, जर समजा मला जर मारलं तर या तिघांना जबाबदार धरावं, अशा पद्धतीनं तिनं लिहिलं. त्या तिघांची नावं लिहिलेली आहेत आणि त्या तिघांचं फोन नंबर दिलेला आहे. आता ह्या गोष्टी पोलिसांना मिळाल्या, त्यानंतर पोलिसांनी ही बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता सगळ्यात मोठा पुरावा होता तो चिठ्ठीचा. मग पोलिसांनी काय केलं, ह्या चिठ्ठीवरती जे नंबर दिले होते त्या मोबाईल नंबरचा त्यांनी सी डी आर काढला आणि याच्यामध्ये एकाचं नाव पण दिलेलं होतं, तर मग त्याचा सी डी आर काढला की हे नक्की कोणाचा नंबर आहे काय आहे. तर मग त्यावेळेस पोलिसांना कळलं की हा नंबर बुराडीमधला आरुष नावाचा एक तरुण आहे आणि त्या तरुणचा आहे. त्यानंतर मग आता पोलिसांनी एकतर जिनं म्हणजे जिचा खून झाला किंवा जिच्यावर त्या अत्याचार झाला होता तर तिनं ते लिहिलं होतं चिठ्ठीमध्ये, त्यामुळे पोलिसांनी या आरुषला पकडले. पकडल्यानंतर मग आता पोलिसांना एवढं सगळं पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला आत घेतले आणि त्याला मग पोलिसांच्या पद्धतीनं मग त्याच्यावरती माहिती काढायला सुरुवात केली. आता एवढी सगळी माहिती काढली, तपासणी केली, उलट तपासणी केली, पण तरीही तो त्याला विचारलं की तो सांगायचा की म्हटलं, साहेब म्हटलं ह्या मुलीला मी पाहिलेलं पण नाही, हिला मी ओळखत पण नाही आणि हिच्याबरोबर ती माझा काहीच संबंध नाही. आणि पोलीस म्हणतात की तुझं नाव तिच्याकडे आलं कसं, तुझा फोन नंबर तिच्याकडे आला कसा. आणि ते म्हणतात पोलिसांना त्यावेळेस त्या मुलीचं सी डी आर काढलं, त्यावेळेस लक्षात आलं की त्या मुलीनं यांना फोन केले होते. आणि मग पोलीस त्यांना विचारतात त्याला आरुषला की बाबा मग हे सगळं कसं काय झालं, म्हणजे तिच्याशी तुझा संबंधच नाही तर फोटो ते फोन नंबर आणि हे त्यांनी या सगळ्या गोष्टी कशा काय. आणि याच्याकडे काय उत्तर नव्हतं, हा बिचारा पोलिसांचा मार खात होता. त्याचबरोबर ती 2 अजून व्यक्तींची नावं त्याच्यामध्ये दिलेली होती, तर मग त्यांनासुद्धा पोलिसांनी पकडले आणि त्यांनासुद्धा मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं विचारायला सुरुवात केलेली आहे. पण असं असताना त्यांनी सांगितलं, म्हणले या मुलीला आम्ही कधी पाहिलं नाही, त्या मुलीला कधी भेटलो नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. आणि मग पोलिसांनी त्यांना पण तपासणी उलट तपासणी केली, पण शेवटी पोलिसांना एक गोष्ट जाणवली की याच्यामध्ये या तिघांचाही काहीही हात नाही, हे पोलिसांच्या लक्षात आलं. मग पोलिसांनी काय केलं, आता त्या मुलीची जी तपासणी आहे म्हणजे मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला चाललेला होता, मग खबरेच्या माध्यमातून आणि जे काही सोशल मीडिया वगैरे आहे याच्या माध्यमातून पोलिसांनी आणि बाकीच्या पोलीस स्टेशनशी पण संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या मुलीची ओळख पटली, जी मुलगी 25 तारखेला आई वडिलांना सांगून गेली होती की आई बाबा मी नोकरीसाठी मुलाखतीसाठी जाते आहे, आणि त्याच मुलीचा तो मृतदेह होता, त्या सिक्युरिटी गार्डच्या मुलीचा तो मृतदेह होता. आता ही बातमी ज्यावेळेस त्या घरच्यांना कळली, आई वडिलांना कळली, विचार करा त्यांची अवस्था काय झाली असेल. एक मुलगी, जवान मुलगी, तरुणपणात आलेली, जिला लहानाचं मोठं केलंय, जिला शिकवलंय आणि आता ती नोकरीसाठी गेली आहे आणि आई वडिलांना बातमी कळते तुमच्या मुलीवरती 3 जणांनी अत्याचार केलेला आहे आणि त्या मुलीला मारून टाकलेला आहे, हे कळल्यानंतर त्या आईबापांच्या काळजाची अवस्था काय झाली असेल. आणि तशी स्थिती यांची झालेली आहे. आणि ज्यावेळेस आता हे सावरले त्यानंतर मग पोलिसांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की बाबा ती नोकरीसाठी गेलेली होती. त्यानंतर मग पोलिसांनी
जे चिठ्ठी होती ती चिठ्ठी आणि मुलीची हँडरायटिंग त्याची तपासणी केली तर त्याच्यामध्ये सुद्धा आढळलं की जी हँडरायटिंग आहे ती आणि चिठ्ठीमधली लिहिलेलं ते दोन्हीही सारखंच आहे, म्हणजे ती जी चिठ्ठी आहे ती त्या मुलीनंच लिहिलेली आहे ही खात्री पोलिसांना पटलेली आहे. मग पोलिसांनी हे जे तीन आरोपी होते म्हणजे ज्यांची नावं टाकली होती तर त्या तीन आरोपींना ह्या मुलीच्या आईवडिलांच्या समोर आणलं आणि त्यांना विचारलं यांना तुम्ही ओळखता का, म्हणजे समोर आणलं म्हणजे त्यांचे फोटो वगैरे दाखवले असतील किंवा एखाद्या खिडकीमधून त्या मुलांना दाखवलं असेल. तर आईवडिलांनी सांगितलं नाही बा यांना आम्ही ओळखत पण नाही आणि कधी पाहिलेलं पण नाही. आणि मग त्यामुळे आता पोलिसांच्या समोर प्रश्न होता की नक्की मग हे प्रकरण घडवलं कोणी होतं आणि का घडवलं होतं. मग पोलिसांनी ती जी मुलगी आहे त्या मुलीचा फोन नंबर घेतला आईवडिलांकडून आणि मग त्या मुलीचा CDR काढलेला आहे. आता त्या CDR मध्ये त्यांना एक गोष्ट जाणवली की एक फोन नंबर आहे त्या फोनवरती मुलीचं सतत बोलणं होत आहे आणि त्यामुळे मग पोलिसांनी तो जो नंबर आहे तो नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली आणि त्या नंबरची माहिती मिळवली. तर तो नंबर होता दिनेशचा. मग पोलिसांनी त्या दिनेशची माहिती काढलेली आहे आणि त्याचा पत्ता वगैरे मिळवला आहे, त्याचं लोकेशन ट्रेस केलेलं आहे आणि त्या दिनेशला पोलिसांनी अटक केलेली आहे. आता दिनेशला अटक केली त्याच्यानंतर मग त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी सौरभ भारद्वाज नावाच्या एका तरुणाला अटक केली, त्यानंतर चंद्रकेश नावाचा एक तरुण होता त्याला अटक केली आणि रहीम, अशा पद्धतीनं चार जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पाचव्याचं पण नाव होतं, त्याचं नाव होतं धीरेंद्र, पण हा धीरेंद्र फरार होता. म्हणजे बघा, जे धीरेंद्र आणि दिनेश या दोघांनी जे तुरुंगामध्ये असताना प्लॅन केला होता तोच हा प्लॅन होता. मग आता हे जे चार जण सापडले, म्हणजे धीरेंद्र तर फरार झाला पण चार जण सापडले, त्यांनी जी माहिती दिली ना ती माहिती अत्यंत धक्कादायक होती. म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी फसवण्यासाठी यांनी कशा पद्धतीनं प्लॅन केला होता आणि तो प्लॅन इतका म्हणजे परफेक्ट प्लॅन करायचा त्यांचा प्रयत्न होता, पण परफेक्ट प्लॅनचा पर्दाफाश पोलिसांनी केलेला आहे. आता बघा, तिहार जेलमध्ये यांचं भांडण झालं आहे, एका बाजूला बंटी आहे, दुसऱ्या बाजूला दिनेश आणि धीरेंद्र, हे दोघं मग ते जामिनावरती बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर त्या बंटीला धडा शिकवायचा आहे हे यांच्या डोक्यामध्ये. मग यांनी काय केलं, त्या बंटीच्या घरची माहिती काढायला सुरुवात केली. मग त्यांना कळलं की बंटीचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे आरुष, आणि त्या आरुषकडे एक मोठा प्लॉट आहे, जमीन आहे. मग आता यांनी विचार केला, म्हटले की आता एक काम करायचं, हा बंटीचा जो भाऊ आहे त्या भावाला एखाद्या रेप केसमध्ये अडकवायचं आणि त्याची जी जमीन आहे ती जमीन आपण हडप करायची. आणि म्हणजे कसं, त्याचा भाऊ कायमचा तुरुंगामध्ये जाईल, कारण अत्याचार म्हणजे रेप आणि खून या दोनही आरोपामध्ये त्याला अडकवला की तो गेला तुरुंगामध्ये, म्हणजे त्याचं घरदार तुरुंगामध्ये जाणार आणि मग त्याच्यामध्येच त्या बंटीला चांगला धडा मिळेल. आणि अशा पद्धतीनं यांनी हे सगळं प्लॅन केलेलं आहे, हे सगळं पहिल्यांदा बघितलं. आणि त्यानंतर हा जो दिनेश आहे तो दिनेश गेला मुरादाबादला. मुरादाबादला जाऊन त्यानं काय केलं, त्या ठिकाणी नवीन मोबाईल घेतला, नवीन सिम कार्ड घेतलं, कोणाला कळणार नाही याच्यासाठी. आणि त्यानंतर तिथे एक त्याचा मित्र होता, त्याचं नाव आहे सौरभ भारद्वाज, यालासुद्धा सांगितलं, म्हटले आपल्याला असा असा प्लॅन करायचा आहे. आणि त्याला मग ते सगळं जे काय करायचं ते डिटेलमध्ये सांगितलं आणि मग तो पण तयार झाला. आणि त्यानंतर मग हे दोघं आले संगम विहारला. संगम विहारला धीरेंद्र होता, म्हणजे आता धीरेंद्र, दिनेश आणि सौरभ हे तिघही एकत्र आहेत आणि आता त्यांच्या प्लॅनला सुरुवात झालेली आहे. आता ही दिनेश जो आहे त्या दिनेशची एक मैत्रीण आहे, तर ती मैत्रीण यांच्यामध्ये सामील झाली आणि त्या मैत्रिणीला यांनी प्लॅन सांगितला. आणि त्या मैत्रिणीनं, तिची एक मैत्रीण होती, ती होती आंबेडकर नगरमधली ही मुलगी, ती मुलगी होती गरीब घरातली आणि तिला गरज होती कामाची, परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे ही जी मैत्रीण आहे दिनेशची तिनं तिला म्हणजे ह्या मैत्रिणीनं तिला सांगितलं की हे बघ, तुला एका ठिकाणी काम आहे, एका कंपनीमध्ये व्हेकन्सी आहे, त्या कंपनीच्या साहेबांशी माझं बोलणं झालं आहे आणि माझी त्यांची चांगली ओळख आहे आणि मग तू आता मुलाखतीला जा. आणि त्या पद्धतीनं ही मुलगी, आंबेडकर नगरमधली मुलगी, मुलाखतीला निघालेली आहे. आणि तिथून ती यांच्या फ्लॅटवरती गेलेली आहे. आणि फ्लॅटवरती गेल्यानंतर म्हणजे 25 फेब्रुवारी 2019 ही मुलगी व संगम विहार या ठिकाणी यांचा फ्लॅट होता त्या फ्लॅटवरती पोहोचलेली आहे. आणि तिथं गेल्यानंतर आता तिला वाटलं नोकरीसाठी आपण चाललेलो आहोत, पण तिथं गेल्यानंतर मात्र तिथं होता दिनेश, धीरेंद्र आणि हा सौरभ, यांनी दरवाजा बंद केला आहे आणि ती नोकरीसाठी आलेली एका गरिबाची मुलगी आहे त्या मुलीवरती अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि तिघांनी मिळून तिच्यावरती अत्याचार केले. आता त्यावेळेस तिची अवस्था काय असेल
म्हणजे आली होती कशासाठी, आणि आपल्या मैत्रिणीनं आपला विश्वासघात केलाय आणि इथून येऊन आपल्याला या नराधमांच्या ताब्यात दिलेलं आहे, आणि या नराधम आता तिच्यावरती तुटून पडलेले आहेत. तिघांनी तिच्यावरती जबरदस्ती केली आणि त्यानंतर यांनी, ही आता रडत होती ओरडत होती मला सोडा म्हणत होती, त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं, म्हटलं की तू एक नोट लिहून दे, आणि मग तिच्याकडून त्यांनी जबरदस्तीने नोट लिहून घेतली आणि त्याच्यामध्ये हा आरोष आणि त्याच्या दोन साथीदाराचं मित्रांची नावं टाकली आणि माझ्यावर अत्याचार यांनी केलेले आहेत आणि जर मी मला जर मारण्यात आलं तर यांना जबाबदार धरावं, आणि त्यांचा फोन नंबर वगैरे पण त्याच्यामध्ये त्या मुलीच्या हाताने लिहून घेतला, आणि त्याच्यानंतर त्या मुलीला गळा दाबला तिचा आणि तिला मारून टाकलं. म्हणजे अशा पद्धतीनं या मंडळींनी त्या मुलीला मारलं आणि त्या मुलीच्या मोबाईलवरून हा जो आरुष आहे त्या आरुषला फोन लावला, त्यानंतर त्याचे जे मित्र आहेत त्यांना फोन लावला, म्हणजे उद्या जर पोलिसांनी तपास केला तर त्या मुलीचे फोन आरुषला गेलेले आहेत, म्हणजे आरुषचा आणि मुलीचा काहीतरी संबंध होता अशा पद्धतीची माहिती पोलिसांना कळेल आणि पोलीस आरुषला अटक करतील. म्हणजे आता आरुष सगळ्या बाजूनं अडकला पाहिजे याचं फुल प्लॅनिंग यांनी केलेलं आहे. मुलीला मारलेलं आहे, त्या मुलीचा मृतदेह तिथं पडलेला आहे. त्यानंतर मग यांनी त्यांच्या ओळखीचे दोघं जण होते, एक होता रहीम आणि दुसरा होता चंद्रकेश, तर या दोघांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, म्हटले या मुलीची डेड बॉडी आपल्याला वाटेला लावायची, तर मग ती ठिकाणावर कुठंतरी टाकायचे. तर त्यांनी म्हटले तुम्हाला आम्ही 4000 रुपये देतो. 4000 रुपयासाठी या मंडळीने त्या मुलीची बॉडी वाटेला लावायचं ठरवलं. त्यानंतर मग एक 7-8 हजार रुपयाची त्यांनी एक टॅक्सी केली, म्हणजे टॅक्सी म्हणजे तिथं जाऊन ती भाड्यानं आणली आणि त्या टॅक्सीमध्ये ते प्रेत जे आहे ते त्या डिग्गीमध्ये टाकलं आणि तिथं जाऊन, म्हणजे डिग्गीमध्ये टाकून सरिता विहार या ठिकाणी रेल्वे रुळ होता त्या रेल्वे रुळाच्या बाजूला टाकलं. आता ह्यांच्या डोक्यात काय होतं की हा मृतदेह पोलिसांना मिळाला पाहिजे, मग पोलिसांना हे पण कळलं पाहिजे की या मुलीवरती अत्याचार झालेले आहेत, आणि त्यानंतर ती नोट पण मिळाली पाहिजे, म्हणजे चिठ्ठी, आणि मग ती मिळाल्यानंतर मग ते आरुषला अटक करणार आणि मग आरुष तुरुंगामध्ये जाणार आणि त्याच्यानंतर आपला बदला पूर्ण होणार अशा पद्धतीचा प्लॅन केला आहे. आणि त्यानंतर त्या मुलीची बॉडी तिथं टाकून हे बाकीची मंडळी साकेत सिलेक्ट मॉल जो आहे त्या ठिकाणी आलेले आहेत दिल्लीमधल्या, आणि त्या ठिकाणी भरपूर दारू पिलेत, पार्टी केली, आनंदोत्सव साजरा केलेला आहे की आपण आता एकतर मस्तपैकी मजा मारलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण आपल्या दुश्मनाचा बदला घेतलेला आहे, म्हणून त्यांची पार्टी झाली, आपल्याला कुणी पकडणार नाही अशा पद्धतीनं त्यांना वाटत होतं. फुल प्लॅन मर्डर होता, पण तरीही पोलिसांनी या सगळ्याचा तपास लावलेला आहे आणि त्यांना पकडलंय, त्यांचा पर्दाफाश केलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, यांनी प्लॅन करताना वेगळा फोन नंबर वापरलेला आहे, वेगळा मोबाईल नंबर वापरलेला आहे, त्यानंतर हे सगळं करत असताना एका मुलीचा, म्हणजे एक मध्यस्थी मुलगी आहे, मैत्रीण आहे याची, त्या मैत्रिणीचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर ती 3 वेगळी मुलं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं सगळं त्यांनी केलेलं आहे, पण असं असताना सुद्धा सगळं संपलं आणि पोलिसांनी बरोबर पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचलेले आहेत. आता याच्यापैकी 5 पैकी 4 जण अटक झाले होती आणि 1 जण फरार झाला होता, पण नंतर पोलिसांनी त्याला पण अटक केलेला असणार आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये एक अत्यंत वाईट गोष्ट ही वाटते की जी मुलगी जिचा या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता आणि जी मुलगी आपल्या आई वडिलांना आधार व्हावा, आपल्या कुटुंबाला आधार व्हावा म्हणून नोकरी शोधत होती, त्या मुलीला अशा पद्धतीनं दुसऱ्या मुलीच्या माध्यमातून फसवून तिला घरापर्यंत आणलेलं आहे, रूमपर्यंत, फ्लॅटपर्यंत आणलेलं आहे, तिच्यावरती सामूहिक अत्याचार करून तिला मारण्यात आलेलं आहे, ही अत्यंत वाईट वाटणारी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. आणि लोक म्हणजे दुसऱ्याला मारण्यासाठी, दुसऱ्याला धडा शिकवण्यासाठी निष्पापांचा कशा पद्धतीनं बळी घेतात ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून ही नालायक लोक कोणत्या थराला जातील आणि कशा पद्धतीनं कृत्य करतील ही गोष्ट आपल्याला सांगता येत नाही, म्हणून अशा लोकांपासून कायम आणि नितांत सावध असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलींना नोकरीच्या बहाण्यानं बोलवलं जातं किंवा वेगळ्या कुठल्या तरी बहाण्यानं बोलवलं जातं, आणि आता हे जे काय लॉकडाऊन नंतर जी जगाची परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये अत्यंत विदारक अवस्था आहे, नोकरीची कमतरता आहे, त्यामुळे नोकरीची गरज असल्यामुळे अनेक लोक आता अशा पद्धतीनं नोकरीसाठी वणवण फिरणार आहेत. लक्षात ठेवा, नोकरीच्या नावाने, नोकरीच्या माध्यमातून सुद्धा तुमची फसवणूक केली जाऊ शकते, आणि विशेष करून मुलींनी कुठंही मुलाखतीसाठी जाताना आपल्याबरोबर ती
एक तर कोणीतरी असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीसाठी जाल त्यावेळेस जिथं मुलाखतीसाठी चाललेले आहेत त्या ठिकाणी सगळी माहिती काढा. म्हणजे कुठली तरी मैत्रिणीने सांगितलंय, मित्रानं सांगितलंय, यांनी सांगितलंय, त्यांनी सांग, असल्या फालतू गोष्टीवर लक्ष ठेवू नका. अगदी कन्फर्म करून आणि आपण कुठं चाललोय, कोणाला भेटायला चाललोय याची सगळी माहिती घरच्यांना, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. नाही तर अशा पद्धतीच्या गोष्टी करायला सुद्धा नराधम कमी पहा करत नाहीत. ही गोष्ट कायम डोक्यात ठेवा. आणि परत एकदा सांगतो की तुम्ही कितीही सरळ मार्गी असले, चांगले असले, नाकासमोर जागणारे असले, कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, सगळं काही चांगलं असलं तरी पण या जगामध्ये चांगल्या लोकांना जगता येत नाही. या जगामध्ये सावध लोक जगू शकतात. आणि आपल्याला नीट जगायचं असेल तर आपल्याला सावध झालं पाहिजे. यांना ठेच लागली आहे, आपण सावध झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.